विचारले की म्हणजे शेतकऱ्यांचं समाधान करणं हा एक भाग, आणखीन मोठं सगळ्यात मोठं चॅलेंज काय होतं? चॅलेंज मोठे किती स्ट्रक्चर, हजारो स्ट्रक्चर आहेत, किती त्याच्यामधून फॉरेस्ट आहे, नद्या आहेत, त्याच्यामध्ये मोठे मोठे स्ट्रक्चर आहेत, टनेल्स आहेत, वाईल्ड लाईफ आहे. आता आम्ही हे सगळे चॅलेंज म्हणजे वाईल्ड लाईफसाठी तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही त्याच्यामध्ये जवळपास 97 स्ट्रक्चर अंडरपास केले आणि 8 ओव्हरपास केले, जे म्हणजे तिकडे वन्य प्राण्यांचा वावर असतो तिकडे. पण आम्ही त्याच्यात 350 कोटी रुपये याच्यासाठी खर्च केले की त्या वन्यजीवांना आपण जंगलाच्या बाहेर आलो आहे की असं वाटू नये, त्याला जंगलाचा फील यावा असं काळजी घेतली आम्ही. ती कशी घेतली? पूर्ण जंगल आतमध्ये झाडं लावणं, त्याचं सगळं ते जंगल म्हणजे काँक्रीट विंक्रीट दिसणं नाही, म्हणजे जंगलाचं त्याला पूर्ण लुक देणं. आणि मी स्वतः जाऊन आलो ओव्हरपासमध्ये बुलढाणा आपल्या नागपूरहून 70 किलोमीटर, आणि तिथे लोकांनी सांगितलं क्रॉस करतात वन्य प्राणी, म्हणजे त्यांनाही डिस्टर्ब न करता, इको फ्रेंडली, पर्यावरणाचा ऱ्हास न करता ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत. यामध्ये जवळपास आम्ही मोठी 11 लाख झाडं लावतो आहे, छोटी मोठी पकडून जवळपास 30-35 लाख झाडं लावतो आहे. हा ग्रीन हायवे आहे अख्खा. त्याच्यामध्ये आम्ही सोलर सिस्टीम करतो आहे, 250 मेगावॅट तिथून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आहे. पहिला टप्पा 138 मेगावॅटचा आहे. आम्ही शेतकऱ्यांना 1200 शेततळी करून दिली. शेततळ्यांमध्ये आता आम्ही गेलो होतो बघायला, फुल पाणी आहे, वॉटर लेवल वाढली. या सगळ्या काळामध्ये तुमच्या लेखी सगळ्यात मनस्ताप देणारा प्रसंग किंवा असं काय आता तुम्हाला मागं वळून बघताना ज्याचा फार त्रास झाला, ज्याची आता आठवणही नको वाटते, असं काय? या रस्ता करताना ते मी आता